फॉर माय सेल्फ गजानंद आंधळे, मला तुम्ही ओळखताच, ठीक आहे. तर आज पहिलाच दिवस आहे आणि दरवर्षी फॅक्टरी आहे की पहिल्या दिवशी जेवढे विद्यार्थी असतात त्याच्या 10-15 पट विद्यार्थी नंतर क्लासमध्ये असतात, बरोबर आहे. आणि आपलं अकोट आहे तर इथे लोकांना जाग लेट येते ना, तर असं द्या. तर चला पहिल्यांदा आपण ना थोडक्यात फटाफट नावं सांगा फक्त मला. अच्छा, यस यस वेदांत. अच्छा अच्छा, यस अच्छा अच्छा, हो बाबा काल बोललो आपण. यस यस हां, अच्छा यस यस, काय म्हटलं? चला बस. सध्या ना आपण पहिल्यांदा तर काही पॉईंट्स क्लिअर करू की सगळ्यात मोठा जो पॉईंट असतो की तो तर आमच्या क्लासेसबद्दलच असतो. कुठे क्लास लावला म्हणजे आपला रिझल्ट चांगला येईल हीच चिंता सर्वांना असते, नाही का? पण रिअली जर विचार केला तर मग इथे अकोटमध्ये क्लास असो, तुमचा अकोल्याला असो, नांदेडला असो, हा सर्वात मोठा फॅक्टर नाहीच आहे की क्लास कुठे आहे, ठीक आहे. क्लासमध्ये कॉन्सेप्टची क्लॅरिटी व्हायला पाहिजे, तुमचे पॉईंट्स अगदी क्लिअर व्हायला पाहिजे, बरोबर आहे. टीचरसोबत तुमचं ट्युनिंग बरोबर व्हायला पाहिजे, त्या टीचरने पूर्ण कंटेंट घ्यायला पाहिजे, त्यावरच्या टेस्ट भरपूर घ्यायला पाहिजेत, हे असायला पाहिजे, ठीक आहे. आणि ते इथे पण आहे आणि बऱ्याच ठिकाणी असते, पण तरी पण तुम्ही जर पाहिलं तर क्लासमधल्या सर्वांचे रिझल्ट पाहिजे तसे चांगले नसतात, बरोबर आहे. काय 20% तर आकडा मला वाटते प्रामाणिकपणानं बोललो तो खूप झाला, खूप एक्सलंट रिझल्ट ज्याला म्हणतात, बरोबर आहे, ते फार कमी विद्यार्थ्यांचे असतात. मग इट प्रूव्ज दॅट की कुठे क्लास आहे हा मोठा फॅक्टर नाही आहे. हा जर मोठा फॅक्टर असता, बरोबर आहे, तर माझ्याकडे येणाऱ्यांचे म्हणा, बाहेर जाणाऱ्यांचे म्हणा, कोटाला जाणाऱ्यांचे म्हणा, सर्वांचे रिझल्ट अगदी बेस्ट लागले असते. मग सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे तुम्हाला काय वाटते? रिझल्टसाठी सगळ्यात बेस्ट फॅक्टर, सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे? रिझल्टसाठी सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तुमचा केलेला संकल्प, है ना. आणि मग तो संकल्प पूर्ण करण्यासाठी संकल्प केला असेल तुम्ही, नाही आपल्याला चांगला रिझल्ट मिळवायचाच आहे, आपल्याला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळवायचीच आहे, बरोबर आहे, आपल्याला चांगल्या मेडिकल कॉलेजला म्हणजे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवायचंच आहे, MBBSला ॲडमिशन मिळवायचंच आहे. हा ज्यावेळेस तुम्ही संकल्प करता आणि तो पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एफर्ट्स घेता, त्या एफर्ट्स घेत असताना जे जे अडथळे आहेत किंवा जे तुम्हाला तुमच्या सक्सेसपासून, तुमच्या गोलपासून दूर नेण्याचा प्रयत्न करता, बरोबर आहे, त्यावर तुम्ही किती वर्क करता, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यामध्ये मग तुमचं फ्रेंड सर्कल आहे, बरोबर आहे, विल पॉवर त्याचाच एक भाग झाला, है ना. आणि तुमचं ॲटमॉस्फिअर आहे, तुम्ही मोटिवेशन आहे, तुम्ही किती मोटिवेटेड आहात, हे सगळे फॅक्टर्स आहेत. आणि सगळ्यात मोठा ते इम्पॅक्ट फ्रेंड्सचाच पडतो. बहुतेक वेळेस काय असते की आपले फ्रेंड जर अभ्यास न करणारे असले तर आपणही अभ्यास न करणारे बनतो, आपले फ्रेंड जर अभ्यास करणारे असले तर आपणही अभ्यास करणारे बनतो. काही ठिकाणचं कल्चर पहा तुम्ही की विद्यार्थी बाहेर पडले क्लासमधून ते अभ्यासाबद्दल बोलायला लागतात, है ना. काही काही ठिकाणी असंही असते की ते बाहेर पडले की त्यांचा विषयच बदलून जातो. पण फ्रेंड सर्कल एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहणार आहे. तुम्ही सध्याला ॲग्री असा की नसा, बरोबर आहे, पण फ्रेंड्स जर अभ्यासाबद्दल बोलणारे, तुझं किती झालं, माझं काय झालं, हे शेअर करणारे, आपण आणखी चांगलं काही करूया, असं की असलं त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या रिझल्टवर होईल. आणखी एक महत्त्वाची फॅक्टर, महत्त्वाचा फॅक्टर आहे की टाईम, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टाईम. आम्ही कालही काही पेरेंट्सना सांगितलं की एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट करायला म्हणजे प्रिपरेशन करायला जर एक तास लागत असेल तर बाकी विद्यार्थ्याला कोणाला 2 तास 1.5 तास असा लागू शकतो टाईम, तो टाईम त्याला मिळाला पाहिजे, ओके. आणि यामधला एक सगळ्यात मोठा अडथळा मी तुम्हाला समजावून सांगतो की आपल्या अकोटमधली अगोदरची सिस्टीम काय पहा, की आपल्या अकोटचाच फक्त आपण विचार करू, बाकी ठिकाणी तर दे डोंट केअर अबाउट कॉलेजेस अँड, बरोबर आहे, बहुतेक कोचिंग क्लास कॉलेजेस आहेत. तर इथे काय व्हायचं की पहिल्यांदा
कॉलेज म्हणा किंवा स्कूल म्हटलं तरी काही स्कूलच आहेत ॲक्च्युली 11th 12th मध्ये. इथे बहुतेक विद्यार्थ्यांचा सकाळी 7:30 पासून तर 11 टाइम कॉलेजमध्ये जायचा, बरोबर आहे. आणि नंतर क्लासेस, बरोबर आहे, क्लासेस जे आहेत आपल्या इथं क्लासेस असायचे की 12:30 पासून तर जवळपास 6:30 पर्यंत. एवढा मोठा PM, एवढा मोठा टाइम स्पॅन तुमचा क्लासेस करण्यातच गेला. आणि जर सक्सेस पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे सेल्फ स्टडी. आणि सेल्फ स्टडी जर करायचंच आहे तर आणखी महत्त्वाचा फॅक्टर आहे टाइम. विचार करा, तुम्ही 6:30 पर्यंत क्लासेस केलेत, तुमच्याकडे अत्यंत कमी टाईम राहिला, 7:30-8 वाजतील तुम्हाला रिलॅक्स व्हायला, नंतर थोडंसं जेवण वगैरे तुम्ही कराल आणि जेवढा टाईम अवेलेबल आहे तेवढ्यामध्ये प्रिपरेशन करा. त्यामध्ये काय होते की जे फास्ट असतात ते बाजी मारून येतात, पण ज्यांना भरपूर टाइम पाहिजे असते तर त्यांना टाइम नाही भेटत. पण आपला सध्या आपण जे करणार आहोत ते असं नाही आहे, बरोबर आहे. तर आपल्या जांधळे कोचिंग क्लासेसमध्ये DCCमध्ये क्लासेसचा जो टाईम आहे तर 7:30 पासून तर 11:30 मॅक्सिमम 12 PM पर्यंत 11:45 AM पर्यंत क्लासेस निपटून जातील. मॉर्निंगला सर्व क्लासेस निपटून, आणि मॉर्निंगच्या क्लासेसचा बेनिफिट असा आहे, मी 20 वर्षांना दुपारी क्लासेस घेतले आणि आता 3 वर्षापासून मी सकाळी क्लासेस घेत आहे. जे 20 वर्षात मला शिकवण्याचं प्लेजरने भेटलं ते मला या 3 वर्षात मिळालं. जे 20 वर्षात जेवढे विद्यार्थी म्हणजे सामान्य विद्यार्थी त्यांचा रिझल्ट नाही आला तो या 2 वर्षात यायला लागला. यावर्षी तर बॅच एवढी एक्सलंट आहे, सध्याची एक्झिस्टिंग 12वीला आहे. सगळ्यात मोठं श्रेय जाते सकाळच्या टाईमला. सकाळी तुम्ही अगदी फ्रेश असता, तुमच्या डोक्यात आम्ही जे टाकणार तेच पहिल्यांदा जाते. आणि तुम्ही सांगा 3:30 पिरियड असला आपला, बरोबर आहे, कोणाकोणाचा पिरियड 5:30 असतो. वर्ष तुम्ही दिवसभर सर्व मटेरियल डोक्यात जमा केलं, 5:30 वाजता आणखी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून राहिले सायंकाळी, तर जर एवढा इम्पॅक्ट होणार नाही जेवढा सकाळचा होणार आहे. त्यामुळे हे सकाळचे क्लासेस बेस्ट आहेत. आणि इथे काय होते, तुम्हाला तुम्ही रिलॅक्स झाले समजा 12:30 रिलॅक्स झाले 12:30, बरोबर आहे, तर 12:30 PM तर 12:30 PM पासून तुम्ही बघा ना, 10:30 पर्यंत जरी तुम्ही अभ्यास केला ना, 10:30 PM पर्यंत भरपूर सारा टाइम तुम्हाला सेल्फ स्टडीला मिळेल, नाही का? पण एवढा एवढा जर टाइम, आणि मध्ये तर तुम्ही रेस्ट पण करू शकता. तर अगोदरच्या सिस्टीममध्ये रेस्ट करायला तर चान्सच नाही, मध्ये तुम्ही रेस्ट करू शकता, थोडी झोप घेतली 10-20 मिनिटाची, अर्ध्या तासाची. तुम्हाला वाटत असेल की हे काय बोलून राहिले, 11-12 अभ्यास एवढा मोठा आहे की ना, म्हणजे तुम्ही असं विचार करा एखादी सिस्टीम कशी आपण कामाला लावून टाकतो तसं तुम्हाला आम्ही कामाला लावणार आहोत, एवढा मोठा अभ्यास आहे. मला वाटत असेल हे रेस्ट वगैरे काय याच्याशिवाय भागू शकत नाही. तुम्ही जर खरोखर अभ्यास करायला लागलेत तर एक एक विषयाचा खूप सारा अभ्यास आहे, है ना. हे करताना तुम्हाला मध्ये थोडी रेस्ट मिळाली तर आणखी तुम्ही नव्या जोमाने करू शकता. सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सकाळचे क्लासेस जर असले तर सेल्फ स्टडीला तुम्हाला भरपूर टाईम मिळणार. आणखी एक गोष्ट तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनात असेल की माझे मित्र अकोल्याला गेले, नांदेडला गेले, कोठ्याला गेले, है ना, खूप जणांना असं वाटते, बिलकुल काढून टाका. प्रत्येक वर्षी, बरोबर आहे, ईच अँड एव्हरी इयर होते काय, इथून जे विद्यार्थी अकोल्याला जातात, नांदेडला जातात, जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा, काही एक्सेप्शन सोडले तर मोजके, बिलकुल 2-3 एक्सेप्शन जर सोडले तर जाणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट नीटमध्येही चांगले असतात, JEEमध्येही चांगले असतात. यावर्षी आपल्याकडे शिवा धुमाळे नावाचा विद्यार्थी आहे, त्याला JEEमध्ये फिजिक्समध्ये तो नीटची प्रिपरेशन करत आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी मॅथमॅटिक्स प्रिपेअर नाही केलं खास, त्यांनी अभ्यास केला फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा. आणि JEEचे लेवल जी नीटच्या लेवलपेक्षा वर असते, बरोबर आहे. आणि त्याला JEEमध्ये 99.71% आहेत फिजिक्समध्ये, 99.33% आहेत. आणि त्याचे जे मित्र अकोल्याला बाहेर ठिकाणी आहेत त्याच्या कोणत्याच मित्राला एवढे पर्सेंटाईल नाही आहे. तू विचार करा, तू इथे थांबून त्याला एवढे चांगले पर्सेंटाईल मिळाले, त्याचे जे मित्र बाहेर गेले त्यांना नाही आहेत, याचा अर्थ काय काढायचा? तो इथे थांबून त्यांनी बाजी मारली ना, त्याच्या मित्रांचं काय झालं? त्यावेळेस जर तो तसाच फ्लोमध्ये गेला असता तर आज त्याची कंडिशन तीच राहिली असती. इव्हन त्याचे मित्र जे नांदेडला आहेत ना, त्यांच्यापेक्षा त्याचा स्कोर चांगला आहे. तुमचा पण असा येऊ शकतो. पण दरवर्षी असं होते. मागच्या वेळेस ना गौरी घुले नावाची विद्यार्थिनी आहे, कोण कोण भेटलं गौरीला तुमच्यापैकी? ही गौरी जी आहे ती गौरी घुलेला भेटू.
तिला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगले मार्क्स होते, सेकंड अटेम्प्ट मध्ये तिला 504 मार्क्स मिळाले नीट मध्ये, पण तिच्या ज्या म्हणजे सेकंड अटेम्प्ट मध्ये आपल्याकडे नव्हते, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तिला 438 असे मार्क्स आहेत. तिच्या ज्या फ्रेशर तिच्या ज्या मैत्रिणी अकोल्याला गेल्या होत्या तिच्या कोणत्याच मैत्रिणीला तेवढे मार्क्स नाही भेटले, त्यावेळेस तो कोरोना वगैरे सगळे प्रॉब्लेम सुरू होते, है ना. याचा अर्थ काय होत राहिला की सरळ सरळ जे जाणारे विद्यार्थी त्यात तुम्ही विचारच नका करू, फक्त ते कसं आहे एक फॅट झालेलं आहे आता जाण्याचं. आणि जे 8, 9, 10 चे टीचर आहे ते बरेच जण अँटी पब्लिसिटी, इथे काही नाही आहे, इथे काही नाही आहे, इथे काही नाही आहे, इथे काय आहे. आणि कधी कधी ना असते कोणाला तालुका लेवल म्हणजे एकदम हेच वाटते, दरवर्षी आपले इथले रिझल्ट चांगले आहेत, तर त्यामुळे तुम्ही हा फॅक्टर डोक्यातून दूर दूरपर्यंत काढून टाका. तुम्ही याच्या अगोदरचे आपले रिझल्ट पाहिले असतील, एक्सलंट रिझल्ट आलेले आहे ना, त्यामुळे तुमच्या मनात जर काही असेल तर तुम्ही ते काढून टाका. आणखी तुमच्या काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील त्या मला सांगा. काय वाटते बरं, तुम्ही बोलत चला. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी तुम्हाला सांगतो, यू मस्ट बी इंटरॅक्टिव्ह. आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले ना ते सगळे विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह होते. इंटरॅक्टिव्ह माहिती ना तुम्हाला, बोलायचे, विचारायचे, काही पण डिफिकल्टीज घेऊन यायचे, बरोबर. त्यांचं नामचं इंटरॅक्शन वाढत गेलं की ना तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, तुमच्या मनातली भीती निघून जाणार, तुम्ही रिलॅक्स वाटायला तुम्हाला लागेल, बरोबर आहे. आणखी चांगला इम्पॅक्ट त्याचा तुमच्यावर होणार, प्रत्येक टीचरसोबत ना तुम्ही अगदी इंटरॅक्टिव्ह राहिले. आणखी एक आता मी बोलायलाच सुरुवात केलेली आहे, तर आपल्याकडे बघा आता मॅथमॅटिक्ससाठी गजानन मास्कर सर आहेत, ते गणगणे विद्यालयात त्यांनी नोकरी केली, पण ते अगोदर पण ते ट्युशनच घ्यायचे, नंतर क्लासेस बंद करून त्यांना जॉब लागला, त्यामुळे काही दिवसानंतर ते बॅन वगैरे आलं, त्यामुळे त्यांना क्लासेस बंद करावे लागले. आता ते पुन्हा क्लास घ्यायला लागले आपल्याकडे. तर आपल्याकडे जे बऱ्यापैकी ठीकठाक करणारे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, त्यांचाही परफॉर्मन्स एवढा जबरदस्त झाला त्याल्यापासून, खूपच जबरदस्त. मला शिवानी काल एक बोलून दाखवलं की सर म्हणे ते जे शिकवतात है ना ते म्हणे कुठेही वापरता येईल अशा तऱ्हेने शिकवतात. असं नाही की मग तुम्हाला रट्टा 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 मारावा लागतो. बऱ्याच ठिकाणी असंही होते, लोक इतकी प्रॅक्टिस करून घेतात, इतकं रट्टा फिक्शन करून घेतात, नवीन की आलं की तुम्हाला आन्सरच नाही काढतायत. आमच्याचकडले 12वीचे विद्यार्थी म्हणतात फक्त रट्टा होते म्हणतात, त्यांच्याकडे तसं नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे ट्रस्ट ठेवू शकता. आणि एक्सपिरियन्स्ड आहेत, खूप मोठा जवळपास 30 इयर्स एक्सपिरियन्स आहे. मला पण आता 20-22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बायोलॉजी शिकवण्यासाठी MS ख्वाजा सर आहेत. इतके टेस्ट आणि इतके पेपर्स आपण कंडक्ट करतो की अकोटमध्ये तर कुठेच होत नाही, दूरदूरपर्यंत छोटे पेपर घेतात लोक. आपण अगदी सुरुवातीपासून भरपूर पेपर घेतो आणि NCERT कव्हर करतो. आपण फिजिक्समध्ये NCERT कव्हर करतो, केमिस्ट्रीला अब्रार सर आहेत, ते पण पूर्ण NCERT घेतात. आता आमची टेस्ट सिरीज चालू आहे, NCERT पण टेस्ट सिरीज घेऊन राहिलो, आपण स्टेट बोर्डची पण घेऊन राहिलो, दोन्ही ॲट द सेम टाईम. एकाच दिवशी NCERT पेपर होतो, त्याच दिवशी स्टेट बोर्डचाही पेपर होतो, आणि म्हणून हे रिझल्ट आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा प्रिपरेशनच्या बाबतीत, खूप चांगली प्रिपरेशन झालं. फक्त एकच करायचं की आम्ही जे वर्क ज्या दिवशी तुमच्याकडनं ते वर्क त्या दिवशी झालं पाहिजे, बरोबर आहे. आणि काही नाही नसेल आलं तुम्हाला येत नसेल तर डोंट वरी, बरोबर आहे, ती जबाबदारी आमची तो पॉईंट क्लिअर करून द्यायची. तुम्ही करून पाहणे विचारणे एवढी मात्र तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. तर आणखी कोणाला काही क्वेरीज आहेत ते विचारा पहिल्यांदा. अरे काही तर असतील, काहीच नाही. तुमचे जे मित्र बाहेर गेले त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील त्याबद्दल विचारा. तर बघा आणखी एक सांगतो मी तुम्हाला की आपल्याकडे काय होते की ग्रामीण भाग आहे आपला, पहिल्या दिवशी विद्यार्थी पाहिले की असं वाटते तिथे 10-12 विद्यार्थी आहेत, पण असं नाही आहे. दरवर्षीचा माझा एक्सपिरियन्स सांगतो, तुमची बॅच तर खूप चांगली आहे, बरोबर आहे, तुम्ही तरी खूप मोठ्या संख्येने प्रेझेंट आहात. ही संख्या याच्यात 10 पट होते, 10 पट आपल्याला आणखी चेर टाकावं लागतं, ठीक आहे, त्यामुळे ते काढून टाकायचं. तसे आता मोठ्या सिटी आणि लहान सिटी त्याचा तर फरक पडणारच, आपण ग्रामीण भागात राहतो. पण असं नाही होणार कधी तुम्हाला किंवा मी अमुक ठिकाणी असतो तर माझं याच्यापेक्षा चांगलं असं कधी फिलिंग येणारच नाही तुम्हाला, है ना. आणि पण आपण घेणार नाही, सुपरफिशियल समजते का तुम्हाला, वरवर घ्यायचं ना, डेथला टच नाही करायचं, ते पण करणार नाही. जेवढ्या डेथपर्यंत तुम्हाला नेता येईल, जितक्या डेथपर्यंत आपल्याला तुम्हाला नेणं गरजेचं आहे तेवढ्या डेथपर्यंत आपण तुम्हाला नेणं चालतं, बरोबर आहे. त्यामुळे कधी कोणाला असं वाटणार नाही की बाकी विद्यार्थ्यांचं चांगलं होऊन राहिलं, बाहेर मोठ्या सिटीत गेलं असतं, असं बिलकुलच बिलकुल तुम्हाला
होणार आणि रिझल्टही तुमचे त्यांच्यापेक्षाही चांगले येतील. फक्त ना तुम्ही त्यांच्यापेक्षा जरा एक बीट मेहनत केली, त्यांच्या एवढी जरी मेहनत केली ना, तुमचे रिझल्ट आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले काढून देऊ, डेफिनेटली 100% गॅरंटी सांगतो. है ना, फक्त मेहनत करणं मात्र ते तुमचं काम. आणखी काही तर काही बोला तुम्ही पहिल्यांदा. बरं, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तीन सब्जेक्ट होते. फिजिक्समध्ये काय काय शिकलो तुम्ही आतापर्यंत ते आठवते का? यस, ग्रॅव्हिटेशन शिकलात. आणखी अच्छा, कार्बन कंपाऊंड केमिस्ट्री मध्ये शिकला असणार. फिजिक्समध्ये काय काय शिकलात? यस, फिजिक्समध्ये काय काय शिकलात दहावीपर्यंत? हा, करंट, इलेक्ट्रिसिटी, हीट वगैरे शिकलात, बरोबर आहे. यस, आठवते काही? विसरते. एवढे शिकलेत का फक्त? ग्रॅव्हिटेशन, करंट, इलेक्ट्रिसिटी, हीट, लॉज ऑफ मोशन, कायनामॅटिकल इक्वेशन्स वगैरे शिकले असणार तुम्ही, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. व्हेरी नाईस. काय स्पेस मिशन? अच्छा, ते पण असेल. आणखी ते तर सांगितलं आता, हीट वगैरे. आणखी आणखी काही शिकलेत का? लाईट बद्दल काय शिकलेत? मॅग्नेटिक, व्हेरी नाईस, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे ना, ते पण शिकलेत तुम्ही. आणखी वेट काय म्हणते? हा हा, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तेच मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा, व्हेरी नाईस, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. विचारलं लाईट बद्दल काय काय शिकले. लेन्सेस तुम्ही शिकले असणार. प्रिझम शिकलेत का? प्रिझम, प्रिझम थोड्या बहुत प्रमाणात शिकले असणार. तुम्ही जे शिकलेत ना दहावीला तेच आहे, पण आणखी वरच्या लेवलला आहे. आणि तुम्ही दहावीपर्यंत शिकताना तुम्ही काय केलं, ते वाचलं आणि तसंच्या तसं तुम्ही लिहून काढलं. पण आता ना तसं नाही आहे. आता तुम्ही जे वाचाल ना, बरोबर आहे, तर त्यावर तुम्हाला एक वर्कशीट मिळणार आणि ते क्वेश्चन तुम्हाला त्या वर्कशीटमधून पूर्ण करायचे. ठीक आहे? तर म्हणून तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईपचं वर्क खूप करायचं आहे प्रत्येक पॉईंटवर. आणि डेप्थचा पण फरक असेल, दहावीपर्यंतची डेप्थ आणि इलेव्हन ट्वेल्थची डेप्थ. ओके, तर चला आपण ना तुम्ही जे जे शिकला त्यावरच थोडंसं आपण डिस्कस करू. तर पहिलं डिस्कशन आपण ना लाईटवरच करू. रिफ्रॅक्शन तुम्ही शिक पहिल्यांदा काय करू आपण लाईटवर थोडा आज जनरलच पिरियड घ्यायचा आपल्याला. तर कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय लाईट? लाईट कशाला म्हणतात? जे येत असेल ते सांगा, बिंदास सांगा, चुकलं तरी चालेल. लाईट बघा, आता असं तर चालणारच नाही ना की लाईट तर आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत आपण लाईटमध्ये असतो. आणि लाईट, व्हॉट इज लाईट आपल्याला न सांगता येणे. यस, सेन्सेशन ऑफ विजन. ओके, मला समजलं तुला काय म्हणायचं. आणखी कोण सांगेल? अशी फिजिकल क्वांटिटी आहे, बरं, फिजिकल क्वांटिटी म्हणा किंवा अशी काय म्हणू आपण त्याला, अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला थिंग्स व्हिजिबल होतात, बरोबर आहे. गोष्टी काय होतात आपल्याला? वस्तू काय होतात? व्हिजिबल होतात. म्हणजे आपली व्हिजिबिलिटी ज्यामुळे आपल्याला मिळते, ज्यामुळे आपल्याला वस्तू, आपलं सराउंडिंग, आपण आपल्याला एकमेकांना आपण व्हिजिबल होतो, बरोबर. आपल्याला एकमेकांना व्हिजिबल करणारी जी गोष्ट आहे दॅट इज लाईट, बरोबर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, काय म्हटलं होतं बेटा तू? सेन्सेशन, बरोबर आहे. सेन्सेशन होते ना, काही वस्तू प्रेझेंट आहेत त्याचं सेन्सेशन होते. म्हणजेच आपली व्हिजिबिलिटी जी आहे ती कशामुळे आहे? लाईट. लाईट जर नसता तर आपण एकमेकांना दिसलो असतो का? अंधारातच एकमेकांना आवाज दिले असते, दुसरे सेन्सर डेव्हलप झाले असते आवाजावरून. हो नाही, माणूस ओळखणे, ऐकून, बाबा जर लाईट नसता तर, लाईट नसता तर लाईफ पण नसतं. कारण की लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी मस्त आहे. लाईट सनलाईट आहे म्हणून आपल्या अर्थवर एनर्जीचा सोर्स आहे, त्यापासून सर्वांना एनर्जी मिळते. मेन एनर्जीचा सोर्स विचार केला तर तोच आहे सनलाईट, बरोबर आहे. त्यापासूनच आपण मग शेती पण करतो, जे की पिकते आपल्याला ते सनलाईटपासूनच पिकते, मग त्याचपासून आपल्याला एनर्जी मिळते.
पण पण लाईटच्या काही थेरीज आहेत. मी सध्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की लाईट जो आहे तो पार्टिकलच्या स्वरूपात ट्रॅव्हल होतो. कशाच्या स्वरूपात? पार्टिकल्स. या पार्टिकल्सला कार्पसल्स म्हणण्यात आलं, किंवा नंतर त्याच पार्टिकलला फोटॉन सुद्धा म्हणण्यात आलं, नंतर त्याच पार्टिकलला क्वांटा सुद्धा म्हणण्यात आलं. आणि हे जे पार्टिकल आहेत हे कशाचे पार्टिकल आहेत? एनर्जीचे पार्टिकल आहेत, किंवा एनर्जी पॅकेट्स आहेत म्हणण्यात आलं. डिटेल्समध्ये आपण लाईटमध्ये बघू, पण आपल्याला जस्ट स्टार्टिंग करायचं आहे. दुसरं लाईटचं नेचर असं सांगण्यात आलं की लाईट काय आहे? वेव्ज आहेत. लाईट काय आहे? वेव्ज आहेत. वेव्ज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही अशा वेव्ज असतात ज्यांना प्रोपगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी माध्यमाची गरज असते, बरोबर आहे. वेव्ज नाही आहेत की ज्यांना ट्रॅव्हल होण्यासाठी मिडियमची गरज आहे. तुम्ही बघा ना, सन आणि अर्थ, बरोबर आहे. इथे आहे सपोज सन आणि इथे आहे अर्थ. सन आणि अर्थ यांच्यामध्ये काही कित्येक किलोमीटर काय आहे? व्हॅक्युम आहे. अर्थ ॲटमॉस्फिअर आहे ते 400 किलोमीटर, बरोबर आहे. आणि सनच्या भोवती ॲटमॉस्फिअर काही असेल, पण कित्येक किलोमीटर काय व्हॅक्युम आहे? कुठल्याच प्रकारचं मिडियम नाही, तरी सुद्धा लाईट पोहोचतो, बरोबर आहे. याचा अर्थ लाईटला प्रोपगेट होण्यासाठी कुठल्याही मिडियमची गरज नाही. म्हणून लाईटला काय कन्सिडर करण्यात आलं? वेव्ज. आणि पुढे असं लक्षात आलं की लाईट कुठल्या वेव्ज आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. लाईट काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आणि ह्या सरळ रेषेमध्ये धावतात, म्हणून त्यालाच आपण रे सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. तर ज्याला ज्यावेळेस तुम्ही लाईटला वेव म्हणता, त्याचा स्टडी वेव ऑप्टिक्समध्ये येतो. आणि ज्यावेळेस लाईटला तुम्हाला रे म्हणून स्टडी करावं लागते, तर त्याचा स्टडी रे ऑप्टिक्समध्ये येतो. म्हणजे रे ऑप्टिक्स आणि वेव ऑप्टिक्समध्ये लाईटचा स्टडी आहे, बरोबर आहे. पण रे ऑप्टिक्समध्ये त्या लाईटला काय कन्सिडर करण्यात आलं? रेज कन्सिडर करण्यात आलं. आणि वेव ऑप्टिक्समध्ये त्या लाईटला वेव्ज कन्सिडर करण्यात आलं. समजलं का? पण तुम्हाला लाईटचा स्टडी जो आहे 11th 12th मध्ये, तर रे ऑप्टिक्स आणि वेव ऑप्टिक्स अशा दोन फॉर्ममध्ये पाहायला मिळेल, ओके. पण त्यासाठी बघा, तुम्हाला ना काही बेसिक लॉज जे तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावर आपण बोलू. तर पहिला आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अगदी सिम्पल आहे, तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे हे पाहू आपण. काय असतो लॉ ऑफ रिफ्लेक्शन? होतं की नव्हतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट? होतं ना, ओके. अगदी सिम्पल गोष्ट आहे. लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय माहितीये का? समजा हा मिरर आहे, हा झाला मिरर, ठीक आहे. मिरर माहिती आहे सर्वांना. या मिररला काढली ही नॉर्मल, आणि इथे एक रे इन्सिडेंट झाला. समजा इथे एक रे इन्सिडेंट झाला, तर हा एक रे आहे, हा इन्सिडेंट झाला, आणि हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा झाला रे. आणि हा लाईट आता रिफ्लेक्ट होणार, असा रिफ्लेक्ट झाला, तर हा काय झाला? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा झाला रिफ्लेक्टेड रे, आणि हा काय झाला? रिफ्लेक्टिंग सरफेस. इथेच तुम्ही लॉ ऑफ रिफ्लेक्शन लिहित असता. आणि मला वाटते डेफिनेटली माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आठवत नसेल कदाचित. व्हॉट इज मीन बाय लॉ ऑफ रिफ्लेक्शन? येस, पहा काढलं, बरोबर आठवलं. येस, हा सगळ्यात पहिला जो पहिलाही कोण सिक्वेन्स बदलला तरी चालेल. बघा इथे काय इन्सिडेंट रे आहे, नंतर रिफ्लेक्टेड रे आहे, आणि नॉर्मल आहे, आणि ऑल दे आर इन सेम प्लेन. ते कसे आहेत? एकाच प्लेनमध्ये आहेत, आहेत ना, बघा एकाच प्लेनमध्ये. पहिला व्हेरी नाईस. दुसरं कोण सांगेल? यस, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड या रे आर इक्वल. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. म्हणजे जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, बघा या अँगलला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा जो अँगल आहे याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दे आर इक्वल इन मेजर, बरोबर आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शनही तेवढाच असतो. हा सेकंड लॉ आहे. आणि आणखी एक थर्ड आहे, आता तो बोर्डवरच आहे. कोण सांगेल? अँगल ऑफ इन्सिडन्स, सॉरी, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे नेहमी नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. इन्सिडेंट रे जर लेफ्ट साईडला असेल, तर रिफ्लेक्टेड रे राईट साईडला असेल. समजलं का? यालाच काय म्हणतो आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन. समजलं का? है ना. पण ह्या लहान लहान गोष्टी आहेत ज्या तुमच्या 10वीपर्यंत झालेल्या आहेत, पण तुम्हाला विसर पडला. मला असं वाटतं ना, तुम्ही काय करा, ही 10वीपर्यंत जे शिकले असताना तुम्ही 8th 9th 10th मध्ये थोडं एकदा असं पाहून घ्यायचं, ट्रेस नाही घ्यायचं,
काय शिकलो आपण, हा लॉ काय होता. पण लॉ म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला अभ्यासाला तर लागायचं आहेच तुम्हाला, पण तुम्ही जे शिकलात ना ते तुमच्या डोक्यात काही असलं पाहिजे ना, आपण काय काय शिकलो. बरोबर आहे ना, आपण काय शिकलो आपल्याला माहितच नाही. पण मोठे थेरम्स असतील आणि त्याचे प्रूफ कसे आले असं करायची गरज नाही. पण बेसिक गोष्टी काय आहेत ह्या मात्र आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. समजलं का? हे काय झालं, काय पाहिलं आपण? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय होतं लॉ ऑफ रिफ्लेक्शन? इथे असं नाही करायचं. लॉ तुमच्या मला वाटते लक्षात न राहण्याचं कारण हे एक आहे, तुम्ही काय करता ते त्या गोष्टी अशा सेंटेन्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करता, सेंटेन्स लक्षात नका ठेवा. लॉ ऑफ रिफ्लेक्शन जर लक्षात ठेवायचं, तुम्ही लक्षात कसं ठेवा माहिती आहे का? इथे काय काढलं आपण, त्याला काय म्हटलं मी, हा काय आहे, येस, काय काढला, मिरर काढला, प्लेन मिरर. त्या प्लेन मिररवर एक काय काढली, ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला काय म्हणतो आपण, नॉर्मल. कारण नॉर्मल का म्हटलं, कारण की या सर्फेसला ती कशी आहे, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरसाठी दुसरा वर्ड काय आहे, नॉर्मल. नॉर्मल काढले नंतर आपल्याला काय काढायचं होतं, हा जो रे आहे पहिला याला आपण काय म्हटलं, येस, इन्सिडेंट रे. आणि ह्या रेनी नॉर्मल सोबत जो अँगल केला हा आय, या आयला काय म्हटलं आपण, व्हॉट इज आय, आय काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. नंतर हा जो रिफ्लेक्टेड रे आहे याने नॉर्मल सोबत जो अँगल केला याला काय म्हणता तुम्ही, अँगल ऑफ रिफ्लेक्शन तुम्ही म्हणू शकता. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, याला असं पण लिहू शकता. बरोबर आहे, समजलं का? एवढी ही डायग्राम तुमच्या लक्षात राहतेच ना. आता लॉ काय आहे, लॉ सांगतो की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल एकाच प्लेनमध्ये आहेत. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईन सेम प्लेन, समजून घेण्याचा प्रयत्न. आहेत ना एका प्लेनमध्ये, वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. कोणकोण एका प्लेनमध्ये आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्ट रे आणि नॉर्मल, दे लाईन सेम प्लेन. ओके, दुसरं काय आहे, जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शनही असतो. ऑलवेज अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे. आणि थर्ड तुम्हाला काय सांगता येणार, की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साइड्सला असतात. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे लाय ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. भेटा लेट आला, समजलं तुला, काय नव्हतं तुझं, ओके ओके, समजलं का? तर हे काय झालं, रिफ्लेक्शन. आता बघा, त्यांना थोडी थोड्या गोष्टी ऍड होतील. काय ऍड होतील ते पाहू आपण नेक्स्ट पेजवर. हा जो आहे हा काढला आपण रिफ्लेक्टिंग सरफेस, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. या रिफ्लेक्टिंग सरफेसला काढू आपण एक नॉर्मल, कुठल्या तरी कलर्स घेऊ आपण, ही याला काढलेली आहे नॉर्मल. आणि नंतर आपण इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेज दाखवू. तर हा झाला इन्सिडेंट रे, थोडा चली काढायला पाहिजे होता. तर हा असेल इन्सिडेंट रे, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा असेल रिफ्लेक्टेड रे, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पण कीप इन माइंड दॅट जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा जर काय म्हणू आपण की 60 degree असेल तर हाही अँगल किती असणार, 60 degrees असणार. दोन्ही अँगल कसे असतात, सारखेच असतात. आय इक्वल टू आर, हा रे निघून गेला, याला काय म्हणता तुम्ही, रिफ्लेक्टेड रे. हा काय झाला, इन्सिडेंट रे. दुसरा काय झाला, रिफ्लेक्टेड रे. समजा इमॅजिन करा की समजा हा रे रिफ्लेक्ट झाला नसता, हा सरळ असा निघून गेला असता, हा काय झाला, त्या रेचा ओरिजिनल पाथ. हा काय झाला, त्या रेचा ओरिजिनल पाथ. मग हा रे रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्या ओरिजिनल पाथने गेला का, त्या ओरिजिनल पाथपासून हा काय झाला, डेव्हिएट झाला. वर गेला किंवा खाली गेला म्हणजे काय झाला, डेव्हिएट झाला. आणि हा ओरिजिनल पाथपासून जेवढा डेव्हिएट झाला त्याला म्हणतात अँगल ऑफ डेव्हिएशन. सो व्हॉट इज डेल्टा, डेल्टा काय झाला. सो डेल्टाला तुम्ही काय म्हणणार, अँगल ऑफ डेव्हिएशन. काय म्हणणार डेल्टाला, अँगल ऑफ डेव्हिएशन. समजते का अँगल ऑफ डेव्हिएशन, कळलं का? हा काय झाला, इन्सिडेंट रे. हा काय झाला, रिफ्लेक्टेड रे. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढा आय आहे तेवढाच आर आहे. पण हा पाथ रे सरळ निघून न जाता वरत किंवा खाली गेला, इथं खाली नाही गेला, इथं वर गेला. तर त्यांनी पहिला ओरिजिनल पाथ सोडून दिला, म्हणजे ओरिजिनल पाथपासून तो रे काय झाला, डेव्हिएट झाला. आणि जेवढा तो ओरिजिनल पाथ सोबत अँगल करत असेल दॅट अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेव्हिएशन.
पाहू तुमच्यापैकी कोण सांगते अँगल ऑफ डिव्हिजन काय असं कसा काढता येईल. डेफिनेटली जमेल. आता ना थोडं डोकं वापरायला सुरुवात करा. पाठांतराचा काळ गेला आता तुमचा. इथे पहा ही लाईन सरळ आहे. मग लाईन जर सरळ असेल हा अँगल किती हाय मला सांगा. हा अँगल किती 90 डिग्री. हा अँगल 90 तर इकडे काढला तरी किती झाला 90. मग टोटल किती झाला 180. बरोबर आहे. पूर्ण अँगल आहे 180. मला सांगा आता हा हा पॉईंट आहे सेंट्रल पॉईंट आणि हा फर्स्ट अँगल हा सेकंड अँगल हा थर्ड अँगल पूर्ण लाईन कव्हर झाली ना. आता तिन्ही अँगलची सम काय झाली 1 2 3. सरळ झाला. सरळ म्हणजे सम किती 180 डिग्री. तिन्ही अँगलची सम किती झाली 180 डिग्री. म्हणजे तुम्हाला काय लिहिताना आय प्लस आर प्लस डेल इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जेवढा आय असतो तेवढाच आर असतो. म्हणजे आरच्या जागी तुम्ही आय लिहू शकता. म्हणजे आय प्लस डेल इक्वल टू किती होणार 180 डिग्री. म्हणजे काय होणार ट्वाईस आय प्लस डेल इक्वल टू किती होणार 180 डिग्री. पण तुम्हाला काय विचारलं मी डेल. पण डेल जर काढायचं असेल तुम्ही काय करणार 180 डिग्रीमधून हा ट्वाईस आय मायनस करा. समजलं का. अशा गोष्टी पाठ करायची गरज नसते. आपण हे पाठ करतो हा अँगल पाठ करतो त्यापेक्षा तुम्ही काय करा त्या डायग्रामवर लक्ष द्या. समजलं का. याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन समजलं. ओरिजिनल जो पाथ आहे तो सोडून दुसऱ्या पाथने ट्रॅव्हल करणे दॅट इज कॉल्ड ओरिजिनल पाथ सोडून दुसऱ्या पाथने ट्रॅव्हल करणे दॅट इज कॉल्ड डेव्हिएशन. बरोबर आहे. आणि ओरिजिनल पाथ सोबत नंतरचा पाथ जेवढा अँगल करेल दॅट इज अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ ओरिजिनल पाथ इज कॉल्ड अँगल ऑफ डेव्हिएशन. समजलं का. इज दॅट क्लिअर. समजलं का. ओरिजिनल पाथ सोबत नंतरचा रे जेवढा पाथ करेल दॅट इज अँगल ऑफ डेव्हिएशन. मग ही गोष्ट अँगल ऑफ डेव्हिएशन किती हे पाठ करायची गरज नाही तुमच्या. मला मला काय म्हणायचं कळतं तुम्हाला. प्रत्येक गोष्टीची तुमच्या समोर ना एक डायग्राम आली पाहिजे आणि त्या डायग्रामवरून तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमचं हे पाठ असलं आणि तुम्हाला म्हटलं आलं कसं हे आलं कसं आहे हे जर माहीत नसेल तर याचा काहीच उपयोग नाही. है ना. कोणती गोष्ट कशी डेव्हलप झाली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. लक्षात राहील. हा काय काढला मिरर. ही काय काढली नॉर्मल. हा काय आहे इन्सिडेंट रे. हा काय झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. हा काय झाला रिफ्लेक्टेड रे. हा काय झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. याच्यासमोर ना असं काढलेलं असतं बहुतेक वेळेस. ते मी नाही काढलं त्यांनी काही इतका फरक नाही पडला. ठीक आहे. आणि हा रे सरळ निघून गेला असता तर हा झाला असता त्याचा ओरिजिनल पाथ. पण हा ओरिजिनल पाथवरून गेला का नाही तो तर समोर निघून गेला. म्हणजे तो ओरिजिनल पाथपासून काय झाला यस डेव्हिएट झाला. ओरिजिनल पाथपासून काय झाला डेव्हिएट झाला. मग त्या रेनी ओरिजिनल पाथ सोबत जेवढा अँगल केला असेल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन. आता काढायचा कसा मला सांगा. सरळ रेषा आहे तर टोटल अँगल किती. सरळ रेषा असेल तर टोटल अँगल किती. समजा इथे पॉईंट घेतला आणि हा पूर्ण अँगल विचारला तर किती 180 डिग्री. मग हे पण तीच सिच्युएशन आहे ना. ही रेषा कशी आहे सरळ आहे. सरळ आहे म्हणजे वरचा पूर्ण अँगल किती होणार यस बोला. वरचा पूर्ण अँगल किती होणार. ही रेषा सरळ आहे म्हणजे वरचा पूर्ण अँगल किती होणार 180 डिग्री. 180 डिग्री मध्ये किती अँगल आहेत. तीन अँगल आहेत. पहिला आय दुसरा आर आणि तिसरा डेल. याचा त्या तिघांची सम काय झाली 180 डिग्री. पण जेवढा आय आहे तेवढाच आर आहे. याचा अर्थ तुम्ही आयच्या जागी आर लिहू शकता किंवा आरच्या जागी आय लिहू शकता. असंच लिहिता येते असं नाही. असं पण लिहिता येते 180 - 2 times R. कारण की आय आणि आर सारखे आहेत. मग तुम्ही आरला काय लिहिलं आय लिहिलं. म्हणजे हा काय झाला ट्वाईस आय प्लस डेल इक्वल टू 180. पण आपलं एम काय होतं डेल काढणे. सो डेल बरोबर काय म्हणणार 180 - 2 times I. बरोबर आहे. कळलं का. पण आय सुद्धा डिग्रीमध्ये मोजलेला पाहिजे. समजलं का. असा काय काढला आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे. आणखी तुम्ही रिफ्रॅक्शन शिकलेत का. यस रिफ्रॅक्शन शिकलेत का. थोडस आपण समजून घेऊया हे रिफ्रॅक्शन काय असत. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन काय असत. हा बेटा चेंज इन डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. ओके. पण वेन द लाईट प्रोपगेशन चेंजेस वेन डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द लाईट चेंजेस माहितीये का. लाईटच्या प्रोपगेशनची डायरेक्शन केव्हा बदलते. यांनी जे सांगितलं ते समजलं. लाईट ट्रॅव्हल होत आहे त्याचा जो ट्रॅव्हल होण्याचा पाथ आहे तो काय झाला. ट्रॅव्हल होण्याचा पाथ काय झाला
चेंज झाला तर ट्रॅव्हल होण्याच्या पाथला चेंज होण्याला काय म्हटलं रिफ्रॅक्शन. ऍक्च्युअली चेंज होणे म्हणजे रिफ्रॅक्शन नाही आहे, पण चेंज ज्या कारणामुळे होतो दॅट इज रिफ्रॅक्शन. बरोबर आहे. तर मग चेंज केव्हा होतो कोण सांगेल? येस. हा, जेव्हा हा लाईट रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतो. बरोबर आहे. ट्रान्सपरंट मीडियम मध्ये त्यावेळेस डेफिनेटली त्याचा पाथ चेंज होतो एक कंडिशन सोडून. कोणती कंडिशन माहिती आहे का? ओके, सांगतो मी. पहा, असं विचार करा की हा ग्लास स्लॅब आहे. काय आहे? ग्लासचा स्लॅब आहे किंवा वॉटर आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि याला पण आपण एक नॉर्मल काढली. इथे एक रे इन्सिडेंट झाला, या रेला काय म्हणणार? इन्सिडेंट रे. बरोबर आहे. इथे जो अँगल असेल याला काय म्हणणार तुम्ही? अँगल ऑफ इन्सिडन्स, है ना? काय झाला? अँगल ऑफ इन्सिडन्स. आता बघा, वरचं जे मीडियम आहे वरचं इयर आहे, त्या इयरला म्हणू शकता तुम्ही रेअरर मीडियम असेल ना, रेअरर. आणि हे जे ग्लास, या ग्लासला तुम्ही काय म्हणू शकता? डेन्सर मीडियम. वॉटर असेल तरी डेन्सर मीडियम. बरोबर आहे. मग रे ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये प्रोपोगेट होतो त्यावेळेस तो सरळ पातनी धावत नाही, तो बेंट होतो. कुणीकडे बेंट होतो माहित आहे? जर का डेन्सर मीडियम असेल खालचं मीडियम, इट बेंट टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मल कडे बेंट होतो डेन्सर मीडियम मध्ये. पण हा पाथ सरळ निघून न जाता हा काय झाला? बेंट झाला. आणि हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि इथे जो अँगल असेल त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणून आय इथे काय झाला? आय इज, बोलत चला, आय इज अँगल ऑफ इन्सिडन्स. काय झाला? यस, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाणे म्हणजे रिफ्रॅक्शन. पण तू बेटा काय सांगितलं होतं की पाथ बदलणे म्हणजे रिफ्रॅक्शन. आता बघा, इथे एक गंमत लक्षात घ्या, पाथ नाही बदलत एका कंडिशन मध्ये. समजा हा ग्लास स्लॅब आहे आणि इथे जर लाईट सरळ इन्सिडेंट झाला, सरळ मेकिंग एन अँगल ऑफ, किती अँगल होणार? सरळ येणे म्हणजे अँगल आय किती होणे? कोण सांगेल बघा? व्हेरी नाईस, येस, झिरो. बघा, हा रे सरळ येणे. सरळ येणे म्हणजे हा जो रे आहे इकडे बघायचं, हा रे आपण असा असा घेतला, आय गो ऑन डिक्रीजिंग, अँड वेन दिस रे बिकम्स परपेंडिक्युलर टू द सर्फेस आय बिकम्स झिरो. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स काय असते? झिरो होते. हा रे सरळ धावतो, त्याचा पाथ बदलत नाही. मग रिफ्रॅक्शन नाही झालं का? रिफ्रॅक्शन तर झालं, पण पाथ बदलणे म्हणजे रिफ्रॅक्शन नाही. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाणे, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. व्हेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, द फेनोमेनॉन ॲज रिफ्रॅक्शन. कळलं का? आणि रिफ्रॅक्शन मध्ये एक कंडिशन सोडून बाकी कंडिशन मध्ये पाथ चेंज होतो. फक्त हीच एक कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये पाथ चेंज होणार नाही. कोणती कंडिशन? ज्यावेळेस रे कसा इन्सिडेंट होणार? सर्फेसला परपेंडिक्युलर. अँगल ऑफ इन्सिडन्स काय होणार? झिरो. त्यावेळेस रे अनडिव्हिएटेड पास होणार. कसा पास होणार? अनडिव्हिएटेड. जसा आला तसाच्या तसा पास होणार, तो डिव्हिएट होणार नाही. म्हणून त्याचा पाथ बदलणार नाही. म्हणून पाथ बदलणे म्हणजे रिफ्रॅक्शन असं म्हणणं काही योग्य नाही आहे. म्हणून मीडियम बदलणे म्हणजे रिफ्रॅक्शन. रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होणे म्हणजे काय झालं? रिफ्रॅक्शन. हा जो आहे पहिला, हा काय झाला? अँगल ऑफ इन्सिडन्स. या आरला काय म्हणतात? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणतात? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मला सांगा, खालचं जर मीडियम डेन्सर असेल तर आय जास्त की आर जास्त? हा असं चालला होता ना, असा बेंड झाला, म्हणजे हा आर आय पेक्षा जास्त झाला, कमी झाला? कमी झाला. ज्यावेळेस रे रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातो, आर कमी होतो. कोणापेक्षा? आय पेक्षा. उलट जर झालं असतं ना, खाली रेअरर मीडियम असतं, वरचं जर डेन्सर मीडियम असतं तर वरच्या मीडियम मधला आर वाढला असता. समजलं का? म्हणजे रे जो आहे तो बेंड होतो टुवर्ड्स नॉर्मल, किंवा व्हेन रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, हा सरळ न जाता कुणीकडे बेंड होतो? नॉर्मल कडे बेंड होतो. दिस फेनोमेनॉन इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. बरोबर आहे. या फेनोमेनॉनला तुम्ही काय म्हणू शकता? रिफ्रॅक्शन म्हणू शकता. समजलं का? रिफ्रॅक्शन काय असते मग? रे ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, दॅट फेनोमेनॉन इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. आणि तुम्हाला कोणी विचारलं की लाईटचा पाथ चेंज होतोच का? मोस्ट ऑफ द केसमध्ये चेंज होतो. फक्त एक केस सोडून कोणती केस?
जर हा रे त्या मीडियमला कसा इन्सिडेंट झाला, परपेंडिक्युलर इन्सिडेंट झाला, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला, झिरो. आपण कन्फ्यूज होतो कधी कधी की परपेंडिक्युलर म्हणजे आपण 90 घेतो, बरोबर आहे, पर इथे अँगल रे परपेंडिक्युलर आहे म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स 90 आहे का? नो, अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? झिरो. अशा केसमध्ये रे डेव्हिएट होणार नाही. या केसमध्ये आता इथे डेव्हिएट झाला, मग हा सरळ निघून जायला पाहिजे होता, पण हा इकडे बेंड झाला, मग या अँगलला काय म्हणणार? सरळ जा न जाता तो बेंड झाला, त्या अँगलला काय म्हणणार? अँगल ऑफ डेव्हिएशन. कोणी सांगेल का इथे अँगल ऑफ डेव्हिएशन किती असेल? चला एवढं घेऊ आपण, आज आपल्याला जास्त नाही घ्यायचं. कोण सांगेल इथे अँगल ऑफ डेव्हिएशन किती असेल? मला सांगा, तुम्हाला हे अँगल समजतात? एक रेषा काढली, हे दोन अँगल कोणते अँगल आहेत? अपोजिट अँगल. कसे असतात? सारखे आहेत ना? अपोजिट अँगल असतात कसे? सारखे. हा एवढा, हा जर 30 डिग्री असेल तर हा पण अँगल 30 डिग्रीच असतो. मग हे जर अपोजिट अँगल आहे, आणि तुम्हाला समजा असं काढलं, हे सरळ रेषा आहे, ओके, आणि असं एक काढलं, हा अँगल आणि हा अँगल, हे कोणते आहेत? अपोजिटच आहेत. हा जेवढा असेल हा पण तेवढा असणार. समजा मी असं केलं, बरोबर, याच्यात एक रेषा काढली, हा अँगल काय आहे? हा काहीतरी आहे एक्स, हा काहीतरी आहे वाय. मग हा एक्स आणि वाय यांची सम केली तर एवढा नाही मिळणार का? बरोबर आहे, दोघांचे सम आणि या दोघांचे सम सेमच असणार आहे. मला सांगा इथे अपोजिट अँगल्स आहेत का? यस ऑर नो? पण हा रे सरळ निघून गेला, म्हणजे वर्त किती आहे? आय. आणि हा आय आणि हा पूर्ण अँगल, हे कसे आहेत एकमेकांचे? अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे ते कसे असतात? सेम. काय लिहिता येणार? वरचा अँगल किती आहे? आय. आणि हा पूर्ण अँगल किती आहे? आर प्लस डेल. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार? आर प्लस डेल इक्वल टू आय. समजलं का? वरचा अँगल किती आहे? आय. खालचा अँगल किती आहे? हा आर आणि हा डेल. तर पूर्ण किती? त्या दोघांची सम, आर प्लस डेल. म्हणून वरचा अँगल किती झाला? आय. खालचा अँगल किती झाला? आर प्लस डेल. सो आर प्लस डेल इक्वल टू आय. मग तुम्हाला मी काय काढायला सांगितलं? अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन काय करणार तुम्ही? आय मधून आर मायनस करणार का? आय मायनस आर. मग आपण दोन गोष्टी पाहिल्यात बघा, की आपण पहिल्या वेळेस काय काय पाहिलं? इथे इथे काय पाहिलं आपण? इथे डेल किती आहे? नेक्स्ट स्लाइड मध्ये घेतलं होतं आपण, ओके. इथे डेल किती आहे? हे कोणती फेनॉमिनॉन आहे? इथे लाईटचं काय झालं? येस, रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शनमध्ये डेल किती आहे? 180 मायनस ट्वाईस आहे किंवा 180 मायनस ट्वाईस आर. आणि नंतर आपण लाईटचं काय घेतलं? इथे लाईटचं काय घेतलं आपण? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनमध्ये डेल किती मिळाला? आय मायनस आर. म्हणून जर रिफ्लेक्शन होत असेल, रिफ्लेक्शन जर होत असेल तर डेल किती? 180 मायनस ट्वाईस आय किंवा ट्वाईस आर. आणि जर रिफ्रॅक्शन होत असेल तर डेल किती? 180 नाही, काय करणार इथे? आय मायनस आर. समजलं का? तर कळते? हा, तर इथपर्यंत समजलं का? कळलं सर्वांना? रिफ्रॅक्शन कळलं सर्वांना? रिफ्लेक्शन काय असते? तो रे इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे एकाच मीडियममध्ये असतात. आणि रिफ्रॅक्शनमध्ये इन्सिडेंट रे जर वरच्या मीडियममध्ये आहे तर रिफ्रॅक्टेड रे खालच्या मीडियममध्ये आहे. तिथे रिफ्लेक्शनमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सारखे असतात रिफ्लेक्शनमध्ये, पण रिफ्रॅक्शनमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सारखे नसतात. इथे बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स वेगळा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी असतो जर खालचं मीडियम डेन्सर असेल तर. उलट जर झालं तर मग वाढतो. कळलं का? अरे समजलं का? रिफ्लेक्शन समजलं सर्वांना? रिफ्रॅक्शन लक्षात आलं? आणि डेव्हिएशन कशाला म्हणतात ते लक्षात आलं? डेव्हिएशन काय आहे ते लक्षात आलं ना तुमच्या? ओके, कुणाला माहिती आहे का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? मला सांगा, व्हॉट अबाउट व्हेलॉसिटी ऑफ लाईट? व्हेलॉसिटी ऑफ लाईट असेल ना, एका सेकंदात जेवढा लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करतो दॅट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. एका सेकंदात जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होत असेल दॅट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. ओके, सांगेल लाईटची व्हेलॉसिटी किती असते? सीनी दाखवतात पुन्हा
velocity of light. वेलॉसिटी ऑफ लाइट असते 3×10⁸ मीटर पर सेकंड. कोण सांगेल किलोमीटर पर सेकंड किती लाख किलोमीटर पर सेकंड? किलोमीटर समजते, किलो म्हणजे 1000. इकडे बघा, आता याला काय करू आपण, बघा हे जमलं पाहिजे. सो 3×10⁵×10³ मीटर पर सेकंड. काही फरक पडला का? इथे 5 घेतले नाही ते 3 घेतले, तर काही फरक पडला का? जेवढी आहे तेवढीच आहे. पण 10⁻³ जे आहे, 10⁻³ म्हणजे किती? 1000. आणि या 1000 काय म्हणतात? किलो. माहिती आहे तुम्हाला? किलोमीटर म्हणजे काय असते? 1000 मीटर. किलो किलोग्रॅम म्हणजे काय असते? 1000 ग्रॅम. बरोबर आहे. किलो लिटर म्हणजे काय असते? 1000 लिटर. किलोचा अर्थ काय होतो? किलो मीन्स 1000. जिथे 1000 आहे तिथे काय लिहिता येते? किलो. आणि 1000 कशाने दाखवतात? 10³. मग 10³ लिहू शकता 1000, आणि 1000 लिहू शकता किलो, आणि किलोच्या जागी लिहू शकता के. पण हा जो 10³ आहे याला काय लिहू शकता तुम्ही? के. सो इट कॅन बी रिटन एज 3×10⁵ किलोमीटर पर सेकंड. सो वेलॉसिटी ऑफ लाईट इज 3×10⁵ किलोमीटर पर सेकंड. बरोबर आहे. मी म्हटलं तुम्हाला लॅक मध्ये सांगा. 1 लॅक म्हणजे किती? 1 लॅक. 10 चा पॉवर किती? 10 झाले 10. बरोबर. त्याच्यावर 1 0 दिलं तर काय झाला? 100. त्याच्यावर 1 0 दिला, ओके समजून घ्या, हा झाला 10. 1 0 दिला काय झाला? 100. आणखी 1 0 दिला काय झाला? 1000. आणखी 1 0 काय झाला? 10,000. आणखी 1 0 दिला काय झाला? 1 लॅक. झालं ना? किती 0 आले? अरे किती? 1, 2, 3 झिरो म्हटलं मी, पण तो 6 झाल्यासारखं वाटेल तुम्हाला. किती 0 दिले? अरे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे काय झालं? 10⁵. म्हणजे 10⁵ लाच तुम्ही काय लिहू शकता? लॅक लिहू शकता. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता याला? स्पीड ऑफ लाईट काय असणार? 3 लॅक पर किलोमीटर. एकाच 3 लॅक किलोमीटर पर सेकंड. मग एक लाईट एका सेकंदात किती किलोमीटर धावतो माहिती आहे? 3 लाख किलोमीटर. काय? 3 लाख किलोमीटर एका सेकंदात. बरोबर. लाईटला म्हटलं की अर्धभोवती चक्कर मारायचे आहेत. बरोबर आहे. एक सेकंद लागणार नाही. अर्धभोवती कित्येक चक्कर मारा. समजलं का? एवढं कळलं का? तर चला, आज की आपल्याला खूप जास्त घ्यायचं नाही आहे, आणि तसे तुमची कॅपॅसिटी एवढी नाही आहे सध्या, तर आपण हळूहळू इम्प्रूव्हमेंट करू. ठीक आहे. आणि बघा, म्हणजे फ्रँकली सांगायचं झाल्यास की सुरुवातीला ना तुम्हाला 3-4 तास बसायला थोडं अवघड जाणार. आपण काय करू उद्यापासून की दररोज 2 पिरियड घेऊ, 2-2 तासाचे. मग फिजिक्स दररोज होईल, सोबत कधी केमिस्ट्री होईल, तर कधी बायोलॉजी होईल, ओके, तर असे, किंवा कधी मॅथमॅटिक्स होईल. आणि पॉझिटिव्ह माइंडनी बसा. आणि असं नका होऊ देऊ. बघा, ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. विद्यार्थ्यांना अकोल्याला गेले, नांदेडला गेले, कोठ्याला गेले शिकायला, है ना? आपल्या इथं आलं, कधी आले कधी नाही आले असं नका करू, है ना? इंटरेस्ट डेव्हलप व्हायलाही थोडा थोडा वेळ लागतो. कधी कधी काय असते की आपल्याला ना एकदम हलकं फुलकंची सवय असते. इथे तुम्हाला थोडंसं क्लोडेड वर्क पण देण्यात येणार. बरोबर आहे. त्यातही तुम्हाला थोडंसं विस्टँड व्हावं लागेल. जमेल तुम्हाला हळूहळू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपण काय करू, आजचे दिवस मला वाटते सर आलेले आहेत, पण बायोलॉजीचं पिरियड की आपण ठेवू नाही. त्यांना बोलवलं तुम्ही 10:30 तर आजचा पहिलाच पिरियड होता. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. ओके, तुम्ही आपल्या रिक्वेस्टला मान दिला आणि पहिल्याच पिरियडला प्रेझेंट आहात. आणि पहिल्या पिरियडला मी काल मेसेज टाकला होता ग्रुपवर. तुम्ही सर्वजण ग्रुपमध्ये आहात? ओके, तुम्ही आहात ना? तर पहिल्या दिवशी जे प्रेझेंट असतील तुम्हाला फीजमध्ये पण आपण बाकीच्यांच्यापेक्षा तुमची ट्रीटमेंट थोडी वेगळीच करणार, कारण तुम्ही पहिल्या दिवशी रिस्पेक्ट दिला या गोष्टीला. ठीक आहे. तर त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल टू यू. आणि उद्यापासून आपण थोडं थोडं कंटेंटला सुरुवात करू. सुरुवातीला आपण सर्व बेसिक्स घेऊ जे तुमचे 8, 9, 10th झाले आहेत, लहान लहान गोष्टी. पण तुम्ही असं नका समजू की मग 8, 9, 10th आहे मग काय, नाही. हे ही गोष्ट अशी हळूहळू तुम्हाला इम्प्रूव्ह करणार. बरोबर आहे.
तुम्हाला अगदी कम्फर्टेबल वाटा असं वाटलं पाहिजे की आपण केस खास शिकलो नाही, जे शिकवलं ना ते एकदम सहज 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 असं आपल्याला वाटायला पाहिजे. नाही तर लक्षात ठेवायचं ताण आला पाहिजे, ना कोणी विचारलं तर सांगायचं ताण आला पाहिजे. बरोबर आहे. असं केव्हा वाटायला लागते? तुम्हाला म्हटलं की स्पेलिंग सांगा कुठलं, वर्कचं स्पेलिंग सांगा, तुम्हाला काही अडचण जाणार का त्या लहान बाळाला? है ना, तो कधी आर घेणार तर कधी ओ सोडून देणार. बरोबर आहे. असंच कुठल्याही सब्जेक्टमध्ये असते. त्यामुळे ना आपण तुम्हाला आता डेव्हलप करून राहिलो छोट्या 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 गोष्टीमधून. मग तुम्ही मस्त शांत माइंडनं बसा, एन्जॉय करा क्लास, केअरफुली ऐका आणि पुढे पुढे थोडं थोडं वर्क देऊ तेवढं करून पहा. काही दिवसांनी अगदी तुम्हाला फाईन झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला काय असं झालं पाहिजे की सर शिकून राहिले मला प्रत्येक गोष्ट समजते. आणि ती स्टेज तेव्हा येते तेव्हा आपण खूप केअरफुल असतो. म्हणून सो बी केअरफुल, प्रत्येक दिवशी प्रेझेंट राहा. बरं, स्किप नका करू क्लास काही खास कारण असल्याशिवाय. ठीक आहे. तर उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करून तुमच्या सध्या ना आम्हाला 12वी 11वी 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 11वी
आणि त्यांचे सिनियर जे आहेत त्यांचे क्लासेस सुरू आहेत आणि आता तुमचा एक क्लास सुरू आहे आणि तुम्हाला सांगितलं आपल्याला क्लासेस घ्यायचे सकाळी आणि मग सकाळी त्यांचे घेणं आहे तुमचे घेणं आहे त्यामुळे तो टाईमची थोडीशी गडबड होऊन राहिली. आता त्या 12वीवाल्यांच्या एक्झाम सॉरी तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांच्या 11वीच्या एक्झाम चालू आहेत त्यामुळे 11वीच्या एक्झाम असल्यामुळे आपण एक्झाम पिरियडमध्ये की त्यांना डिस्टर्ब नाही करत त्यामुळे त्यांचा क्लास दुपारी आहे सध्या सकाळी त्यांच्या एक्झाम्स आहेत म्हणून तुमचा क्लास सकाळी घ्यावा लागला तर थोडंसं टाईमचं इकडे तिकडे झालं आहे. तर फक्त ते की 12वीची बॅच जाईपर्यंत होणार एकदा 12वीची बॅच निघून गेली त्यांच्या आता मेमध्ये त्यांचे पेपर्स आहेत माहिती आहे ना नीट 9 मेला नीट आहे त्याच्यानंतर त्यांचे सीईटीचे पेपर्स आहेत त्यानंतर त्यांना टाटाच आहे बरोबर आहे. त्यामुळे सध्या आमचं पूर्ण फोकस त्यांच्यावर आहे त्यांची प्रिपरेशन करून घेण्यावर आहे बरोबर आहे. मग म्हणून आपलं टाईमचं थोडंसं कधी कधी मागं पुढे होणार तर तुम्ही ग्रुप चेक करून येत चाल बरोबर आहे. पण जायच्या अगोदर ना सर्वांनी खाली मॅडम बसलेल्या असतील नाही तर वर असतील मी पाठवत त्यांना तर एक रजिस्टर देतो मी तुम्हाला सर्वांनी नाव लिहून द्यायचं कारण पहिल्या दिवशी कोण प्रेझेंट आहेत आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे ठीक आहे. नाव आणि नंबर द्या फक्त तुम्ही लिहून हा आपला ना प्रत्येक दिवशी आपला क्लास रेकॉर्ड होतो आजही आपला क्लास रेकॉर्ड झाला आहे पण काही खास शिकवलं नाही त्यामुळे हे ग्रुपवर टाकण्यात काही अर्थ नाही पण आपण टाकू शकतो प्रत्येक दिवशी रेकॉर्ड होणार. आज जे शिकवलं ना तर तुम्हाला समजण्यासाठी मी ग्रुपवर टाकून द्या हो. आणखी आपलं एक ॲप आहे फिजिक्स प्लस म्हणून आणि हे सर्व क्लासेस पेपर्स सर्व DPPs वर्क सर्व त्या ॲपवरही अवेलेबल असेल ठीक आहे. तर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक शेअर करेल ॲपची तुम्ही ते ॲप पण डाउनलोड करा तिथे पण तुम्हाला बरंच मटेरियल पाहायला मिळेल ठीक आहे. तर 2 मिनटं तुम्ही आम्हाला रेकॉर्डिंग बंद करून तुमचे नाव नोट करून घ्यायचं आहे.